यावेळची वर्ल्ड मेंटल हेल्थची थीम आहे की मेंटल हेल्थ इन अनइक्वल वर्ल्ड. आपण असं पाहतो की आता हे जे कोरोना पॅन्डेमिक झालं त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक देशाची जी आरोग्य व्यवस्था होती ती फार वेगवेगळी होती. म्हणजे प्रगत देशामध्ये तिथे सगळं त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि बेड्स अवेलेबल आहे, आणि काही देशांमध्ये अगदी बेड्स पण नाही, ऑक्सिजन पण नाही, मूलभूत औषधंसुद्धा नाही आहेत, ते त्यांना दुसऱ्या देशातनं आणावी लागतात आहेत. अजूनसुद्धा थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणतो, आफ्रिकन कंट्रीज आहेत की जिथे वॅक्सिन्स मिळालेले नाहीत. आपण भारतात फार सौभाग्यशाली की आपल्याला साधारणतः आता आपण टार्गेट 100 कोटींपर्यंत पोहोचतात, ॲक्सेस आहे, काही ठिकाणी टोटली नाही आहे. आणि हीच असमानता बाकी बाबतीत पण दिसत आहे की आर्थिक विषमता असल्यामुळे पण काही लोकांना हेल्थ सिस्टम असूनसुद्धा तिथे ॲक्सेस नाही आहे. स्त्री पुरुषांमधली पण असमानता आपल्याला काही देशांमध्ये दिसते आहे. तर या सगळ्या लोकांना मेंटल हेल्थला ॲक्सेस कसा मिळेल, यांना कसं ते उपलब्ध करून देता येईल, त्याबद्दलची ही चळवळ म्हणजे यावेळेचं हे ब्रीदवाक्य आहे की मेंटल हेल्थ इन अनइक्वल वर्ल्ड असा एक आहे. आता पुष्कळदा टेलिमेडिसिन त्याच्यातनं माध्यमातनं हे पुष्कळदा ही जनजागृती सोपं होत आहे, लोकांना डॉक्टरांना ॲक्सेस करणं सोपं होत आहे की त्यांना जे 700-800 किलोमीटर ट्रॅव्हल करून नागपुरात यायचे ते लोक आता घर बसल्या टेलिकॉन्फरन्सिंग आहे किंवा टेलिफोनिक ॲप्स आहेत त्याच्याद्वारे ते डॉक्टरांना ॲक्सेस करू शकतात आहे. तर पुष्कळसं हे चित्र आता बदलताना आपल्याला दिसतं आहे. झोपेचं मानसिक आरोग्यामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. कसं आहे की कुठला पण आजार झाला ना की कसं आहे तुम्हाला बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन झालं की ताप येतो ना, तर मानसिक आजार जर कुठला होत असेल ना तर पहिली गोष्ट काही अफेक्ट होते ना तर त्यामध्ये झोप आहे. तर डिप्रेशनचं हे पण लक्षण आहे की तुम्ही जर ज्यावेळी निश्चितपणे उठता, म्हणजे 6 उठणारी व्यक्ती 4 उठायला लागते, 2 आधी तुम्हाला जाग येतो, हे पण मानसिक आजाराचं लक्षण राहू शकतं. तर चांगली झोप येण्यासाठी महत्त्वाचं आहे की कसं आहे असं म्हणतात की जगात आपण खूप गोष्टींसाठी खूप प्रयत्न केला ना तर हवं तेवढं यश मिळू शकतो, पण झोपेच्या बाबतीत तसं नाही आहे. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे की विंड डाऊन असतं की झोपेच्या आधी 1 आधी तुम्ही कुठलंही गॅजेट वापरायचं नाही, तुम्ही TV किंवा मोबाईल याचा वापर टाळायचा. खूपच वाटत असेल तर एखादं सुदिंग तुम्ही काहीतरी वाचन करू शकता किंवा एखादं सुदिंग म्युझिक असेल ते तुम्ही ऐकू शकता. तर झोपायची वेळ आपल्या हातात नाही, पण सकाळी उठायची वेळ निश्चितपणे पाळायची. आज मी रात्री 1 झोपलो म्हणून मी 8 उठणार, किंवा आज मी 10 झोपलो तर 5 उठणार असं नाही. तुम्ही झोपायची उठायची वेळ 1:00 तुम्ही फिक्स ठेवा. दुपारी 2 आधी सकाळी आपला शारीरिक व्यायाम होणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं, या कोरोनाच्या काळामध्ये खूप लोकांनी त्यांच्या आप्तस्वकीयांना गमावलं आहे आणि ती जी हानी त्यांनी पाहिलेली आहे त्याच्यामुळे पण मानसिकतेवर निश्चितपणे परिणाम होतो. कारण की असं इतक्या मोठ्या प्रमाणात असं काही घडेल ही आपण अपेक्षा केलेली नव्हती. आपण सगळे पाहतो आहे की त्याच्यातली आर्थिक बाजू पण खूप आहे. खूप लोकांचे जॉब गेले, काही लोकांचं प्रमोशन्स थांबलेले आहेत किंवा सॅलरीज कमी झालेले आहेत, आणि हे जे आहेत की त्यांची जी स्वप्न होती आणि जी आर्थिक प्रगती होती ती सगळी कुठे ना कुठेतरी थांबलेली आहे. आणि या गोष्टींचा आपल्या मानसिकतेवर निश्चितपणे परिणाम होतो. आम्ही जे पाहतो आहे की रात्री पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये झोप येत नाही आहे, की त्यांची चिडचिड वाढलेली आहे, सारखे मनामध्ये चिंता राहते, अशा प्रकारचं आहे. आमचे काही जुने पेशंट आहेत की जे आजारातनं ठीक झालेले आहेत, त्यांना 2-3 वर्ष त्यांना आमच्या संपर्कात नव्हते, त्यांचा आजार पुन्हा उखळून आला किंवा रिलॅप्स झाल्यात, अशा गोष्टी आम्ही यावेळी पाहतोय. आणि याच्यामध्ये सगळंच आहेत, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अशा सगळ्या प्रकारचे पेशंट्स आम्ही पाहायला लागलो आहोत. हे खूप कॉमन आहे की कसं आहे शारीरिक आजार, तुम्हाला पोटात दुखत आहे, डोकं दुखत आहे, याचे डॉक्टर आहेत, माहिती आहे. मानसिक आजाराच्या बाबतीत एकतर माहिती नसतं आणि माहिती असलं तर त्याबद्दल स्टिग्मा आहे, लोकांना संकोच वाटतं, असं वाटतं की अरे हे तर बेड्यांचे डॉक्टर आहेत आणि यांच्याकडे आपण कसं जायचं आहे म्हणून, आणि पुष्कळदा स्वतःला कळत नाही. आणि हे जे आहे ना हे मानसिक आजारांच्या बाबतीत खूप खरं आहे की जेव्हा पेशंट त्याच्यातनं जात असतो ना त्याला स्वतःला जाणवत नाही काहीतरी होतं आहे म्हणून, जवळची जी मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येतं. म्हणून आम्ही असं करतो की सायकॅट्रिस्टकडे हिस्ट्री घेताना ऑब्जेक्टिव्ह डाटा, म्हणजे कोणीतरी घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, आई बाबा, बहीण भाऊ, मुलगा मुलगी असं कोणीतरी सोबत असतात की ज्या पेशंटच्या वर्तणुकीबद्दल आम्हाला माहिती देत असतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमचं रुटीन अफेक्ट होत आहे का, तुम्ही जे काम करता आहात, तुम्ही जिथे कामाला जातात की तिथे काम करायची इच्छा होत नाही, तुम्ही टाळमटाळ करताय की तिथला तुमचा परफॉर्मन्स कमी होतो आहे, असं जर तुम्हाला दिसत असेल म्हणजे तुमचं सोशलायझेशन तुमचं अफेक्ट होतं आहे, सोशल लाईफ तुमचं अफेक्ट होतं आहे, मानसिक आजाराचे लक्षणं असू शकतात. तसे प्रत्येक आजाराप्रमाणे मानसिक आजारांचे लक्षणं बदलत जातात, तुमच्या स्वभावानुसार, तुमच्या संस्कृतीनुसार, कल्चरनुसार,
शैक्षणिक ग्रामीण शहरी भाग यानुसार त्याचे फ्लेवर राहतो की त्याच्यामध्ये मग त्याचं प्रगतीकरण किंवा त्यांचं वर्तणुकीमध्ये आपल्याला बदल दिसायला लागतात. हा चांगला प्रश्न आहे. कसं आहे की आम्ही जे सोशल लाईफमध्ये जे काम करत आहे त्यांच्या बाबतीत ठीक आहे, पण जे घरी स्त्रिया आहेत स्त्रियांच्या बाबतीत मी असं पाहिलेलं आहे की साधारणतः सोमॅटिक कंप्लेंट म्हणजे कसं आहे की शारीरिक लक्षणं स्त्रियांच्या बाबतीत जास्त येतात की साधारणतः कंबर दुखते आहे, पाय दुखते आहेत, पायाला गोळ्या येतात आहेत, कधी डोकं दुखतं, कधी मान दुखते, कधी पाठ दुखते, अशा प्रकारची जी बदलत जाणारी शारीरिक लक्षणं आहेत अशी दिसतात. पुष्कळदा स्त्रियांमध्ये मग कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, हे घेऊन पण आराम होत नाही. पेनकिलरच्या गोळ्या दिल्यानंतर तात्पुरचा आराम पडतो आणि मग पुढे मग दुसरा कुठला तरी भाग दुखायला लागतो. अशा प्रकारच्या कंप्लेंट शारीरिक कंप्लेंट सोमॅटिक कंप्लेंट जेव्हा दिसत असतात त्यासोबतच झोप येत नाही आहे, झोप उशिरा लागते किंवा सकाळी लवकर जाग यायला लागलेला आहे, भूक लागत नाही आहे, अशा प्रकारचे जर कंप्लेंट्स आपल्याला दिसत असतील तर ते सुद्धा मास्क डिप्रेशन म्हणजे हे लपलेलं डिप्रेशन आहे त्याचं लक्षण राहतं. कारण कसं आहे की शारीरिक आजारांसाठी डॉक्टर आपल्याला माहीत असतं, पण मला सासूपासून त्रास होतो आहे आणि ती मला टोमणे मारते, ननंद आहे ते मला सहन होत नाही आहे, किंवा दारुडा नवरा आहे त्याच्याशी माझं पटत नाही आहे, या गोष्टींचा कुठे डॉक्टर असतो हे लोकांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे ते हेल्प घ्यायला जातात डॉक्टरांकडे, पण त्याच्यात शारीरिक लक्षण प्रॉमिनेंटली राहतात आणि डॉक्टरांच्या पण लक्षात येतं की सगळे तपास केले की कॅल्शियम लेवल नॉर्मल असतात, सिटी स्कॅन होतो, एक्सरे होतात, ते सगळे नॉर्मल आलेले असतात. तर तेव्हा हे जे सोमॅटिक कंप्लेंट्स आहेत ते साधारणतः स्त्रियांमध्ये किंवा घरगुती जे बायका असतात त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. आणि पुष्कळदा मग थोडंसं फार वादविवाद वैमनस्य असतं तर मग कोणीतरी नातेवाईकांनी केलं असेल, शेजारच्यांनी केलं असेल, काहीतरी जादूटोना वगैरे असं पाळतं आणि मग ते त्यांच्या स्वभावानुसार किंवा त्यांना जी माहिती आहे त्यानुसार त्या बाबाकडे भोंदू बाबाकडे जातील असं होतं. पण याच्यात आम्ही एक मुख्य बदल पाहायला लागला. आजकाल हे बाबा लोकसुद्धा पण त्यांना माहिती आहे की ते म्हणतात नाही हम दवा करते दुवा केले आप डॉक्टर के पास जाओ, ते पण आता पाठवायला लागले आहेत की त्यांना पण कळतं असं. एक आपण साधारणतः की मानसिक आजारांचं प्रमाण वाढतं आहे का, तर हे जे आजारांमध्ये जे स्ट्रेस रिलेटेड आहेत की एन्झायटी आणि डिप्रेशन आहे त्याच्यामध्ये आकडे असं म्हणतो की 100 साधारणतः 30 लोकांना लाईफटाईम प्रिव्हायलन्स असतो की त्यांना आयुष्यात कधीतरी डिप्रेशन किंवा एन्झायटी अशा प्रकारचे आजार होतील असं आहे. वेडेपणाचा आजार असे जे म्हणतात बायपोलर आहेत, साधारणतः त्यांची आकडेवारी पूर्ण जगामध्ये स्थिर आहे. साधारणतः 100 लोकांना अशा प्रकारचा हा आजार होत असतो. आता सोशल मीडियाचा मोबाईलचा वापर वाढलेला आहे त्याच्यामुळे आजार वाढतात आहेत का, तर आहे. कारण कसं आहे की त्यातनं एकलकोंडेपणा येतो आणि दुसरी याची बाजू अशी आहे की जे लोक सोशल होऊ शकत नाहीत त्यांना लोकांना भेटायला बोलायला एन्झायटी वाटत असते. लोकांसमोर आपलं मत मांडणं आहे किंवा त्यांच्यासोबत चर्चेमध्ये सहभागी जे लोक होऊ शकत नाहीत ते मनातल्या मनातच विचार ठेवतात, तर त्यांना कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक माध्यम उपलब्ध होतं की तिथे ते स्वतःला प्रगट करू शकतात. पण त्याच्यामुळेचा आहारी जाण्याचं प्रमाण भरपूर आहे. तर हे एक्सेसिव्ह वापर करणारे जे मोबाईल किंवा सोशल मीडिया करणारे आहेत त्यांच्यात एकलकोंडेपणा, एन्झायटी आणि डिप्रेशन याचं प्रमाण भरपूर आहे किंवा किंबहुना त्यांना आजार आहे अशा प्रकारच्या पण काही स्टडीज आता उपलब्ध आहेत. हो, अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ नये आणि आपण त्याच्यापासून बचाव व्हावा. याच्यामुळे कसं आहे की बेसिक साधं प्रिन्सिपल आहे नथिंग इन एक्सेस, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. आणि हा अतिरेक आपण प्रत्येक गोष्टीत टाळलेला पाहिजे की कसं आहे की खूप अतिरेक आपण हा स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, मोबाईल आहे याचा एक अतिरेक टाळला पाहिजे. दुसरा अतिरेक असतो की अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग या गोष्टी आहे, या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या पाहिजे. आणि काही गोष्टी ज्या निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजे अंतर्भाव, त्याच्यामधला फिजिकल एक्सरसाइज, सकाळी 45 केलेला व्यायाम त्याचा तुमच्या शरीरावर पण चांगला होतो आणि मेंदूतली काही रसायन असतात एंडॉर्फिन असतात ते रिलीज होतात, त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं आणि तुम्हाला आनंदी वाटू शकतं, या गोष्टींचा उपयोग होतो. दुसरं असं आहे की तुम्ही ज्या लोकांशी भेटता पॉझिटिव्ह ज्यांचा माइंडसेट आहे अशा लोकांशी आपण मैत्री ठेवणं, त्यांच्याशी संवादात राहणं, त्यांच्या संपर्कात राहणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि शेवटचं गोष्ट म्हणजे आपण आपल्या आयुष्याबद्दल असलेलं एक रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहे की नाही. खूप जास्त अपेक्षा ती आता मग विद्यार्थ्यांच्या बाबतीत मार्कांची असेल किंवा नोकरी किंवा बिझनेस करणारे लोक आहेत त्यांचे ते प्रॉफिटच्या बाबतीत किंवा सॅलरीच्या बाबतीत एक माफक अपेक्षा आपण जर ठेवायला लागलो तर आपल्याला कसं आहे की जेवढं आहे त्याच्यातून आपल्याला जे मिळकत आहे त्याच्यात पण आपण आनंद मिळू शकतो आणि आनंदी प्रसन्नी राहू शकतो. आता ह्या कुठल्याही गोष्टींसाठी आपल्याला खर्च करावा लागत नाही, फक्त आपला माइंडसेट बदलणं गरजेचं आहे आणि दिवसाचं वेळापत्रक एक योग्य पद्धतीने
अवलंबणं आणि ते फॉलो करणं आहे. तर या सोप्या गोष्टींनी आपण पुष्कळशा आजारांना प्रिव्हेंट करू शकतो.